नमस्कार। आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 10व्या भागातील 15व्या लेखाचं वाचन करणार आहोत। याचं शीर्षक आहे गुणाकार। गुणाकार म्हणजे अधिक वेगाने, मल्टिपल, अधिक पटीत गती वाढवणं, ज्याला काही मर्यादा नसते। अमर्याद वाढ करण्यासाठी नेहमी मनुष्यानं आपल्या डोळ्यांसमोर गुणाकाराचं गणित ठेवलं पाहिजे। आयुष्य कधी कधी अशा वळणावर येऊन थांबतं की तिथं तुम्हाला निव्वळ बेरजेचं गणित डोक्यात ठेवून चालत नाही, तिथे मग तुम्हाला गती वाढवावीच लागते। त्याशिवाय तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकत नाही। बेरजेचं गणित हे सामान्य असतं, तिथं स्वप्नांना प्रगतीला विशेष महत्त्व राहत नाही। फक्त एका पायरीनं आपण पुढे जात राहतो, परंतु निव्वळ एका पायरीने पुढे जाऊन जीवनात यशाचं खरं शिखर गाठता येणारच नाही। मग मध्ये मध्ये अधिक पायऱ्या एका ढांगेत चढाव्या लागतात, झेपही घेणं भाग पडतं। उंच शिखराकडे नजर ठेवून गती वाढवावी लागते। बेरजेत नेहमी अधिक होत राहतं। गुणाकार म्हणजे झेप, बेरजेपेक्षा मोठं गणित, अधिक फायद्याचं गणित। इथं निव्वळ आपली गती महत्त्वाची नसते, बेरजेत आपण एकट्याची गती वाढवून भागतं। 1 गुणिले 2, 1 गुणिले 3, 1 गुणिले 4 हे गणित आपल्या बाबतीत वैयक्तिक उन्नतीसाठी चपखल असतं। इतर सहकारी तिथं नेहमी एकात राहतात, एकाच संख्येपुरते मर्यादित राहतात, परंतु गुणाकाराचं गणित जेव्हा येतं तेव्हा त्यांची देखील गती वाढवावी लागते। मग गणित बदलून जातं, तिथे इतर 2 गुणिले 2, 3 गुणिले 3, 4 गुणिले 4 अशी वेगळी गणितं तयार होतात। मग आपण निव्वळ एकटेच इथं पंख पसरून झेप घेत नाही, आपल्या बरोबरचे सहकारी पण मग तितक्याच ताकदीने पंख पसरून थव्याने झेप घेतात। मग तिथं सहकार्याची भावना बनून जाते, हृदयाची भाषा बनून जाते। सहकारी तत्वावर जगात जितकी कामं होतात तितकी एका व्यक्तीने कधीच होत नाहीत। म्हणून आपल्या आयुष्यात आपला लाईफ पार्टनर असो, मुलं बाळं असो, अथवा भाऊ बहिणी मित्र शेजारी पाजारी कुणीही असो, हे जेव्हा सहकार्याच्या भावनेने एकत्र येतात तेव्हा तिथं सामुदायिक असं प्रचंड मोठं काम होऊन जातं, जे नेत्रदीपक असतं। जगातली सर्व महान कार्य ही लोकांच्या सहकार्यातून अनंत हातांची शक्ती एकवटल्यानं घडून आली आहेत। म्हणूनच जिथं जिथं महान कार्य करण्याची वेळ येते तेव्हा तिथं बेरजेची गणितं अपुरी पडतात व गुणाकारीची गणितं उपयुक्त ठरतात। गुणाकार हा अतिशय तरल निस्वार्थी प्रवृत्तीमधूनच घडू शकतो। जगात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ती त्यांनी पारखून मिळवलेल्या निस्वार्थी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या सहकार्यातूनच। आपण इतिहास पाहिला, रामायण महाभारत यांसारख्या महान ऐतिहासिक घटनांचा परामर्श घेतला तरी आपल्याला हाच एक नियम सर्वत्र लागू झालेला दिसून येईल। रामानं जेव्हा वानर सैन्याचं सहकार्य मिळवलं तेव्हाच तो लंकेपर्यंत पोहोचून रावणाला कायमचा संपवू शकला। महाभारतात पांडव स्वतः इतके महान योद्धे असूनही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य मिळवलं आणि ते कौरवांना पराभूत करू शकले। आयुष्यात केवळ युद्धातच गुणाकार करावे लागतात असं काही नाही। सामान्य जीवन जगतानाही मनुष्यानं गुणाकाराचं गणित आपल्या मनात नेहमी ठेवलंच पाहिजे। आपल्या आयुष्यात जी माणसं येतील त्या सर्व माणसांना पारखून घेऊन आपल्या जीवनात स्थान दिलं पाहिजे। इमानदार विश्वासू माणसं आयुष्यात निवडून घेऊन सहकारी बनवण्याची सवय लागली की आपल्या आयुष्याला चांगली गती येते। सहकारी चांगले असतील तर आपण त्यांच्या बळावर, त्यांच्या जीवावर या समाजात मोकळा श्वास घेऊ शकतो। शिवाय त्यांच्या सहकार्यातून आपली व त्यांची देखील चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकतो। अनेक लोक कधी जीवाला जीव देण्याची वेळ आली की शक्यतो मागे सरकतात। असे लोक आपल्या आयुष्यात कितीही जवळचे असले तरीही ते कुचकामी असतात, निरर्थक असतात, फोल असतात। अशी माणसं लवकरात लवकर पारखून दूर करण्यात, त्यांच्यात अंतर ठेवण्यात आपला अधिक सुज्ञपणा असतो। अशी वेळ आल्यानंतर माघार घेणारी माणसं तुम्हाला सुळी देऊन स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतात। यांच्यासारखी भित्री, लाचार, ढोंगी माणसं जगात सर्वत्र पाहायला मिळतात। म्हणून आयुष्य जर आपल्याला मजबूत बनवायचं असेल तर नेहमी माणसं पारखून घ्यावीत, जी आपल्या हृदयाशी हृदयाचं नातं जोडू शकतात। तुम्ही उच्चारलेला शब्द
शिरसावंद्य मानून झेलतात व तशी कृती करायला नेहमीच सज्ज असतात। मग तुमचे निर्णय चुकीचे आहेत की बरोबर आहेत यावर ते काथ्याकूट करत बसत नाहीत, तत्वज्ञानाचे पाढे वाचत बसत नाहीत, ते तुमचे खरे सहकारी, कारण त्यांना जीवाला जीव देणं इतकंच माहीत असतं। ते चुकीचं की बरोबर याचा ते विचार करत बसत नाहीत, तिथं विचारांपेक्षा तुम्हाला अधिक महत्त्व असतं, ते तुम्हाला अधिक महत्त्व देतात। स्वतःच्या विचारांपेक्षा त्यांना तुमची अधिक किंमत वाटते। तुम्ही दिलेल्या आज्ञेचे परिणाम मग त्यांना भोगायला लागोत अथवा तुम्हाला भोगायला लागोत त्याचा ते अधिक विचार करणार नाहीत। ज्या गोष्टी फायद्याच्या असतात त्या ते तुमच्या पदरात टाकतात, त्यातून जे काही वाईट परिणाम होतील ते स्वतः भोगायला तयार असतात। मग ही माणसं हिऱ्यापेक्षाही अधिक मोलाची असतात, अशा माणसांसाठी मग आपणही कुठं माघार घेत नाही। त्यांनाही त्यांच्याच पद्धतीनं सहकार्य करायला आपण एका पायावर तयार होतो, त्यांचेही शब्द मग आपण झेलू लागतो, त्यांच्या हिताचा विचार करून मग आपलं शिर कलम करायचीही उर्मी आपल्याला येते। आज समाजात याच हृदयाच्या अंतरी असलेल्या सद्भावनेची वानवा आहे, म्हणून समाज आपल्याला इतका विस्कळीत झालेला, दुभंगलेला दिसून येत आहे। सामान्य घरं देखील कधी एकोप्याने नांदत नाहीत, तिथेही रोज पदोपदी आपल्याला तू तू मै मै पाहायला मिळतं। व्यक्ती केवळ स्वतःच्याच कोशात अडकून पडते तेव्हा ती सर्वत्र अपयशी ठरायला सुरुवात होते। आता तर नवरा बायको हे जगातलं सर्वात जवळचं नातं आहे, परंतु ते देखील एकमेकांना सतत पाण्यात पाहत असतात। ते देखील त्यातला जो सुज्ञ असेल त्याची आज्ञा पाळायला मानायला तयार नसतात। मी देखील काही कमी नाही, मी देखील तुझ्यापेक्षा अधिक शहाणा किंवा शहाणी आहे, हे आता आयुष्यभर नवरा बायको एकमेकांना दाखवून देण्यात धन्यता मानतात। पराकोटीचा इगो फक्त जपता येतो, परंतु जेव्हा कर्तृत्व करून दाखवण्याची वेळ आहे तेव्हा मात्र आम्ही वेडे आहोत, कमकुवत आहोत, आम्ही तुमची बरोबरी करू शकत नाही, अशी उपहासाची न्यूनतेची भाषा वापरून वेळ मारून नेली जाते। अशा जोड्यांचे संसार होतात तर खरे, परंतु तिथं एक शून्य एका आकड्यापलीकडची गणितं नसतातच। गुणाकाराचं गणित तर फक्त हृदयाच्या प्रेमाच्या भाषेतूनच जन्माला येऊ शकतं। तिथं बेरीज, वजाबाकी, भागाकार, शून्याची गणितं असतात। ती माणसं एकतर रडत खडत संसार करतात नाहीतर घाट्यात तरी राहतात। एक वेळ एका आकड्याचं बेरजेचं गणित परवडतं, परंतु जेव्हा घरातलीच माणसं बाहेरच्या लोकांवर अधिक विश्वास टाकून फितूर होतात तेव्हा तर अशा घरांचं फक्त वाटोळच होतं। त्यातून मग त्या घरातला एकही सदस्य सुखी नाही राहू शकत। घरात जर एक फितूर माणूस असेल तर ते सारंच घर उद्ध्वस्त होतं। गावात जर एक माणूस किंवा एक कुटुंब जर फितूर असेल तर ते गाव हमखास उद्ध्वस्त होतं। राज्यात जर फितुरी माजलेली असेल, देशात जर कायम फितुरीचं वारं वाहत असेल तर ती राज्य आणि तो देश हमखास उद्ध्वस्त होतात। त्या ठिकाणी स्वातंत्र्य, एकी, सुरक्षितता ही मनुष्याला कधीच लाभत नाही। अशा देशात जन्माला येणं म्हणजे अनेक जन्मांच्या पापाचं प्रायश्चित फेडायला तिथं जन्माला येण्यासारखं आहे। म्हणून व्यक्तीनं कुटुंबापासून नेहमी आपल्या सदिच्छेची, गुणाकाराच्या गणिताची सुरुवात करावी। मग कुटुंब, गाव, राज्य, देशाबद्दल देखील हृदयात स्नेहाची, आपुलकीची, उदारतेची आणि सहकार्याची ज्योत हळूहळू पेटायला लागेल। तिचा खरा प्रकाश सर्वत्र पसरू लागेल। मग स्वतःबरोबरच इतरांची काळजी वाटू लागेल। आपल्याप्रमाणेच जग सर्वत्र सारखं आहे याची जाणीव निर्माण होईल आणि आयुष्याचं हे गणित खूप पटींनी मोठं, अनंत पटींनी तुम्हाला सतत यशस्वी करत राहील, समृद्ध बनवत राहील। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।